फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ तालुक्यातील एक्केचाळीस सोसायटीच्या निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलल्या असून त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यात एकूण एकसष्ट विविध कार्यकारी सोसायटी असून यापैकी वीस सोसायट्याच्या निवडणुका झाल्या आहेत तर एक्केचाळीस सोसायट्याच्या निवडणुका बाकी राहिल्या आहेत यामुळे मुदतवाढ मिळालेल्या सोसायट्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या सहा महिने लांबणीवर गेल्या आहेत अठरा संचालक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक झाल्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी झाली आणि सत्ता स्थापन झाली असे एकूण चौदा आघाडीचे आणि चार भाजपाचे संचालक निवडून आले आहेत या अठरा संचालकांमध्ये अकरा सदस्य सोसायटीमधून चार सदस्य ग्रामपंचायतमधून एक सदस्य हमाल मापाडी मधून तर दोन सदस्य व्यापाऱ्यांमधून निवडले जातात आगामी काळात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी आपलीच सत्ता स्थापन होईल या आशेने सर्वच पक्ष कामाला देखील लागले आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री